फ्यूचर एज्युकेशन। गणित विषयाचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या फ्यूचर एज्युकेशन चॅनलला लाईक आणि सबस्क्राइब करा आणि व्हिडिओच्या खाली दिलेल्या बेलवर क्लिक करा, जेणेकरून आमचे व्हिडिओ तुम्हाला वेळेवर मिळतील। आभार। जय जय गुरु गुजरात विद्यार्थी मित्रांनो, आज आपण प्रश्न दुसरा स्वाध्याय 4.3 पाहतोय। तर प्रश्न दुसऱ्यामध्ये आपल्याला मी तुम्हाला जे उदाहरण समजवलं होतं याच्या समजुतीमध्ये 4.3 समजमध्ये, तर त्या प्रकारचं उदाहरण आहे, लक्षात घेऊ शकता तुम्ही। पहिलं या ठिकाणी दोन आहे, तो पहिले कंसामधलं जे पहिलं पद असेल त्याला गुणेल नंतर दुसऱ्या पदला, प्रत्येक ठिकाणी त्याच पद्धतीने करायचे आपल्याला। तर पहा, 2 × x 2x अधिकचे चिन्ह धन, 2 × 8 बरोबर 12। आता या ठिकाणी हा 8 जो आहे धन आहे, तिकडच्या बाजूला जाताना काय होईल, ऋण, म्हणजे 2x = 12 - 8। 2x = 12 × 8 गेला 4 बरोबर, याप्रमाणे। आता हा जो 2 आहे, इकडे गुणाकार मध्ये तिकडे जाताना भागाकार, 4/2। मग आता यांचा भाग जाऊ शकतो, 2 × 2 = 4 म्हणजे x = 2 बरोबर, छेद मधला 1 आपण लिहत नाही। याप्रमाणे आपण पहिलं उदाहरण ए करू शकतो। नंतर दुसरं पण पहा, 3 × n 3n = 3×5 = 15 बरोबर, शेवटी काय, 21। पहिले आपण याला गुणलं 3n, नंतर याला। आता विद्यार्थ्यांना एक लक्षात ठेवा, तुम्हाला या उदाहरणामध्ये काय सवय पडते, प्रत्येक उदाहरणात धन 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 घ्यायचे, पण पहा मध्ये जे चिन्ह असेल बरोबर योग्य, तर तेच चिन्ह आपण त्या ठिकाणी ठेवायचं। घाईघाईमध्ये तुम्ही बेरीजचे चिन्ह देतात तर ते योग्य नाही, व्यवस्थित पाहून घ्या। आता या ठिकाणी हा जो ऋण 15 आहे, तिकडच्या बाजूला जाताना काय होईल, धन 15 म्हणजे 3n = 21 + 15 3n = 5 × 1 = 6 आणि हे 3 म्हणजे किती, 36। आता हा जो 3 आहे, इकडे गुणाकार मध्ये तिकडे जाताना भागाकार मध्ये, म्हणजे n = 36/3 3 × 3 = 6 म्हणजे n = 12 n = किती होईल, 12 होईल। याप्रमाणे चला पुढचं, याप्रमाणे म्हणून चिन्ह 3 × n 3n = 3×5 = 15 = 21 जशाचा तसा बरोबर, यांची ही क्रिया व्यवस्थित झाल्यानंतर तिकडचं पद जसेच्या तसं, म्हणून चिन्ह नंतर 3n = 21 बरोबर, ऋण 21। आता हा इकडे ऋण आहे, तिकडे जाताना काय होईल, धन 15। चला आता या ठिकाणी 3n जसेच्या तसा यांची क्रिया पाहून घेऊ, ऋण 21 + 15 बरोबर, मोठी संख्या आहे 21 म्हणून वजाबाकी करायची, 21 × 15 = 6 मोठ्या संख्येचं चिन्ह। भरपूर विद्यार्थ्यांना इथं समजत नाही, ते डायरेक्ट बेरीज करून घेतात, पण तुम्ही आता 6वीमध्ये हे शिकलेले आहेत, आणि जर तसं समजत नसेल तर ऋण संख्या म्हणजे कर्ज, आपल्यावर 21 रुपये कर्ज आहे, आपण दुसऱ्याकडून घेतले, आपल्याजवळ 15 रुपये आले, देऊनच टाकायचे पूर्ण, काही सेवायचं नाही तर उत्तर चुकेल। 21 × 15 म्हणजे 15 रुपये आले, 15 रुपये पूर्ण देऊन दिले तर आपल्याकडे अजून कर्ज उरेल, म्हणजे किती कर्ज उरेल, 6 रुपये। गुणाकार मध्ये 3, इकडे जाताना भागाकार, n = 6/3 3 × 3 = 6 वजाचं चिन्ह, म्हणजे n = √2। याप्रमाणे हे उदाहरण सोडवू शकतो। आता डी उदाहरण समजून घ्या, कारण की या ठिकाणी वजा चिन्ह येऊन गेले, आणि मग मी तुम्हाला सांगितलं की मधलं चिन्ह देऊन द्यायचं, पण चिन्हाचा नियम या ठिकाणी बदलत असतो। ऋण 4 2 गुणेल
ऋण 4 एक्स लागून येईल. मग 2 ला गुणत असताना 4 एक 4 सॉरी 4 दुने 8 कसा 8 ऋण 8 4 4 दुने 8 आणि ही संख्या ऋण. नंतर ऋण धन ऋण ऋण धन ऋण 4 गुणिला x 4 x बरोबर 8. ही स्टेप तुम्हाला व्यवस्थित यायला पाहिजे कारण की संख्या वजा आहे म्हणजे त्या ठिकाणी मधील चिन्ह पण त्या ठिकाणी काय होतील बदलतील. चला नंतर आता ही संख्या इकडे आहे या ठिकाणी हा ऋण 8 आहे तिकडे जाताना धन 8 म्हणजे इथं संख्या उरेल ऋण 4 एक्स. लक्षात घ्या ही संख्या इकडे धन ऋण आहे तिकडे जाताना धन पण तिकडे पाठवत असताना या ठिकाणी काय उरेल ऋण 4 एक्स म्हणजे 8 अधिक 8 धन ऋण होता तिकडे जाताना धन झाला. ऋण 4 एक्स बरोबर दोघांची बेरीज किती झाली 16. ऋण 4 इकडे गुणाकार म्हणजे तिकडे जाताना भागाकार म्हणजे x बरोबर 16 छेद मध्ये ऋण 4 4 एक 4 4 चौक 16 आणि वजाचं चिन्ह म्हणजे x बरोबर ऋण 4. तर विद्यार्थी मित्रांनो आता आपण शेवटचे उदाहरण पाहतोय की ते यामध्ये पण जसं आपण पुढच्या उदाहरणात केलं त्याप्रमाणेच करायचंय. 4 हा पहिले 2 ला गुणेल नंतर x ला गुणेल बरोबर. आता 4 2 ला गुणेल 4 दुने 8 वजा बाकीचं चिन्ह 4 गुणिला x 4 x बरोबर 8. नंतर आता आपल्याला दिसतंय की 8 इकडे धन आहे तिकडच्या बाजूला जाताना काय होऊन जाईल ऋण म्हणजे या ठिकाणी उरेल ऋण 4 एक्स बरोबर. जास्त घाई करायची नाही नाही तर तुम्ही या ठिकाणी जर फक्त 4 एक्स लिहिलं तर तुमचं उत्तर चुकेल. मग 8 आता हा धन होता इकडे जाताना ऋण 8 ऋण 4 एक्स बरोबर. 8 मधून 8 गेला 0 इथं ऋण 4 हा एक्स ला गुणाकारामध्ये बरोबर कशामध्ये गुणाकारामध्ये तिकडे जाताना तो भागाकारामध्ये जाईल. x बरोबर 0 भागाकार मध्ये 4 आपल्याला नियम माहिती आहे कोणत्याही संख्येला 0 ने गुणले असता किंवा भागले असता उत्तर 0 येते बरोबर. म्हणून x बरोबर 0 याप्रमाणे बरोबर. तर अशा पद्धतीने आपला स्वाध्याय 3.3 चा दुसरा प्रश्न कंप्लीट झालेला आहे. व्यवस्थित समजून तुमच्या वहीमध्ये लिहून घ्यायचं आहे बरोबर. आभार.